नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत खेकड्याची रेसिपी। पप्पांनी काल खेकडे आणलेत आणि खेकडे गावावरून आणलेले आहेत। त्या चिंबोरे आहेत, मोठ्या मोठ्या आहेत, काही छोट्याही आहेत, काही मोठे आहेत। पण मोडताना मी नसणार कदाचित, आलो तर थोड्या वेळात एका दुसऱ्या खेकडा जिवंत बघायला मिळेलसुद्धा आपल्याला। मी थोडं बाहेर जात होतो त्यामुळे, आणि संपूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे खेकडा कसा बनवला जातो। आईला सांगितलं तसं थांबायला, आणि काल पप्पा खेकडे घेऊन आले गावावरून येताना, आणि सीन झालाय मम्मीसोबत असा की मम्मी गावची असल्यामुळे खेकडा बिंदास पकडत होती। तर पहिला एक खेकडा बाहेर निघाला टपातून, तर मम्मीने त्याला पकडला आणि त्याला एकच डेंगा होता, आणि दुसऱ्या खेकड्याला दोन डेंगे होते। आणि मम्मीने बिंदास असा हात टाकला त्याच्यावर, आणि पकडायच्या नादात तिच्या एक डेंग्यावर बोट बरोबर पडला आणि दुसऱ्या डेंग्यावर बोट पडला ना, आणि तो बोट डायरेक्ट त्याच्या डेंग्यामध्ये गेला। खूप जोरात चावला मम्मीला, मम्मी खूप ओरडत होती जोर जोरात। आधी मी, श्रियांश आणि पप्पा हसत होतो, नंतर मम्मीला रडताना बघून आमची हवा टाईट झाली। मग पप्पांनी पटकन पक्काड घेतली आणि तो डेंगा तोडला आणि मम्मीला त्यातून सुटका करून दिली। तर आपण आता जी खेकडे काल आणलेले आहेत ते तोडताना मी बाहेर जाणार आहे, तोडणार आहेत हे लोकच। पण जर आलो तेवढ्या तर एका दुसरा खेकडा जिवंत दाखवू शकतो मी तुम्हाला, आणि पप्पा खेकडे मोडतील, मग मम्मी आपल्याला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे। ते रेसिपीमध्ये कसे बनवले जातात खेकडे, म्हणजे तोडल्यानंतर आम्ही त्याला काय बोलतो, तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही ट्राय करू शकता, घरी तसे खेकडे बनवू शकता। सो आता बघूया आपण आपली रेसिपी कशी आहे ती। तीन मेल्या, तीन मेल्या ह्याच्यात सोडताना, आणि हा बघा केवढा मोठा खेकडा आहे बघा, आणि तो पाता तोडायला बसले। काल माझ्या मम्मीला चावलाय, आणि मम्मीला चावलाय काल, आणि मम्मी एकदम जाम बोंबलत होती। तुम्हाला दाखवेन कशी बोंबलो होती ते। आज मी तुम्हाला खेकड्याची पूर्ण रेसिपी सांगेन कसा बनवले जातात खेकडा। तर ओके मित्र, जे डेंगे सोडल्यानंतर खेकडे साईज बघा, त्या चुकून चावला असता, त्याचा धूर काढला असता सगळा। तर मित्रांनो, आता अशा प्रकारे खेकडे मोडून झालेले आहेत, आणि ह्याला आमच्याकडे पेंदा बोलतात, ही कपची खेकड्याची वरची। हे डेंगे आमच्याकडे नांगडे बोलतात, पण जास्त डेंगे असं बोललं जातं। आणि हे त्याचे जे पाय असतात हे पाय असतात ना छोटे, त्याच्या बारीक करून म्हणजे मिक्सरला लावून त्याचा जो रस असतो तो घेणार आणि तो रस्यामध्ये टाकणार। तर आज तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवेन मी। तर मित्रांनो, आता आईने हे आहे जे बेसन आहे, बेसन भाजून घेतलेलं आहे मस्त एकदम। आणि इथे आहे आपला मसाला जो मम्मी तयार करणार आहे सार बनवायला, त्यामध्ये हे आहे सर्व गरम मसाला जो भाजून घेतलेला आहे तेलात। हा एक कांदा जो असा लाल होईपर्यंत भाजलेला आहे, त्यानंतर हे लसूण, लसूण नाही सॉरी आलं आहे आणि लसूण पण आहे त्यात, आणि हे आहे खोबरं भाजलेलं। तर ह्याचं काय करणार आहे ना मम्मी, हे तर ग्राइंड करेल मम्मी पूर्ण मिक्सरला, आणि हे जे आहे जे खेकड्याचे कपचे असतात वरच्या, त्या कपच्यामध्ये मस्त असं मस्त भिजवून एकदम त्याच्या मस्त पीठ बनवून ते कपच्यांमध्ये भरतो आम्ही। सगळीकडेच नाही केलं जात, काही जागेवर कपच्या फेकल्या जातात, पण त्याच्यामध्ये आम्ही पीठ भरून असं बनवतो। तर तुम्हालाही छान वाटेल, तुम्ही पूर्ण रेसिपी बघा, जर तुम्हाला आवडली तर तुम्ही तसं ट्राय करू शकता। तर आता फोडणी घालायला चालू केली मम्मीने, तर आता तेल टाकलं, तेल तापल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि तेजपत्ता टाकलं। आता हे जे खेकड्याचे खेकड्याचे पेंदे आणि नांगडे टाकलेले आहेत, म्हणजे आता मस्त मिक्स करून घेते मम्मी। खेकडे खाताना ना त्या डेंग्यांच्या आतमध्ये जो रस्सा जातो ना तो खायला जाम मजा येते, त्याच्यावर झाकण ठेवून देईल कदाचित। आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक कांदा लसूणची पावडर आहे, लाल मसाला, ही हळद, धना पावडर आणि ही जिरा पावडर। तर आता मम्मी आधी टाकते कांदा लसूण मसाला,
हा आहे गरम लाल मसाला आपला, मिरची पावडर, हळद, हे आहे धना पावडर आणि हे आहे जीरा पावडर। हे टाकलेले आता हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेणार आहोत आपण। मित्रांनो मम्मीला खेकडा चावला ना पण ते अजून पण डच असते। आणि हा आपण आता मसाला जो मगाशी तुम्हाला दाखवला त्याचे आम्ही त्या आईने ग्राइंड करून घेतले त्याला मिक्सरमध्ये, आता हा मसाला टाकलेला आहे। आता ना मित्रांनो ह्या ज्या खेकड्याच्या कपचे आहेत ना म्हणजे वरचं कवच असतं खेकड्यांचं, त्यामध्ये जे तुम्हाला मगाशी पीठ दाखवलं ते पीठ भरणार आहोत। हे बघा हे एवढे मोठे मोठे खेकडे होते, छान असे साफ करून घेतलेले आहेत ते। आता आपण पीठ बनवून घेतोय, त्यामध्ये आईने आता टाकलं आहे कांदा कापलेला, त्यावर मीठ, आता हे आहे धना पावडर, त्यात आता ॲड केले जिरा पावडर आणि जसं आपल्याला पाहिजे तेवढा गरम मसाला टाकायचा आहे। आणि ही हळद, तिखट मसाला, हळद, कांदा, जिरा पावडर, धना पावडर आणि पीठ, आणि हा आहे कांदा लसूण मसाला। हा हे सगळे हा जो कांदा लसूण मसाला वगैरे आहे ते आई घरीच बनवते। आणि आता हे सगळं मिक्स करून त्यात पाणी टाकून मस्त आपण पीठ बनवून घेणार आहोत। तर मित्रांनो आता हे पीठ मळून झालेलं आहे, आता आपण ह्या कपच्यांमध्ये भरणार आहोत, तर ते आई आता भरेल। हा भर, आता हे आई ते पीठ भरून घेते। हे सगळीकडे नाही भरलं जात, खूप असे मालवणात वगैरे जास्त असे भरले नाही जाते, ते फेकतात, शक्यतो कपचा वापरत नाही। पण आणि हे जे पीठ असतं ना भरलेले एकदम मस्त लागतं, एक नंबर लागतं, एकदम मस्त कट टू कट एकदम पीठ भरलं जातं। आणि मग ते हे आहेत ना कपचे आहेत ना डायरेक्ट त्या सारामध्ये सोडून द्यायच्या, मग ते छान असं म्हणजे असं शिजतं मस्तपैकी आणि पूर्ण मस्त ते साराचं टेस्ट लागून अजून मस्त लागतं। तर मित्रांनो हे सगळं असं भरून झालेलं आहे पीठ, आणि हे जे गोळे गोळे ठेवलेले आहेत आईने ते जर आता पीठ आमचं जास्त झालं आणि खेकडे थोडे कमी राहिले, आणलेले जास्त पण मेले जास्त त्यातले, तर हे जे गोळे गोळे आहेत ते पण असेच टाकणार डायरेक्ट पाहिजेत सारात। आपण जे आता वरती हे टाकले होतं सार जे बनवलं होतं वरती आईने, टेंड्या आणि डेंगे टाकले होते, त्यामध्ये थोडं पाणी मी ॲड केलं होतं। आणि आता आपल्या साराला मस्त अशी उकळी येते म्हणजे कड आला आहे, तर त्यामध्ये आई डायरेक्ट ते कपच्या ज्या आहेत ते डायरेक्ट त्यात सोडणार आहे, तर आपण बघू पूर्ण। आता हे आई सोडते त्या कपच्या, आई तर खात नाही, खात नाही बिचारी, पण तिला बनवून द्यावं लागत आणि त्यामध्ये तिला काल मोठा फटका बसला, खेकडा चावला बिचारीला, जन्मत पहिल्यांदा खेकडा चावला, इतके वर्ष खेकडे पकडते, चटका लागेल। बस आता हे झाले, आता तुम्हाला मी सगळं झाल्यानंतर एकदाच दाखवीन। असं बंद करून ठेवलेलं आहे जेणेकरून लवकरात लवकर ते शिजेल। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला खेकडा शिजून तयार झालेला आहे। हे आहे पेंदा, अरे ही आहे कपची ज्यामध्ये आपण बेसन भरलंय, हे बघा हे बेसन भरले आहे नी,
आणि हा आहे नांगडा म्हणजे डेंगा. आमच्याकडे आम्ही नांगडा, तुमच्याकडे काय बोलत असेल ते कमेंट करा. हा डेंगा आमच्याकडे डेंगा बोलतो, तुमच्या बाकी सगळे डेंगा बोलतात, आमच्याकडे आम्ही नांगडा बोलतो त्याला. तर अशा प्रकारे आपल्याला आता खेकडा रेडी झाला. आता आपण जेवायला बसतोय मी आता आधी. हे बघा आता आईने मला जेवण वाढलंय. एक पेंदा इकडे, पेंदा आणि हे डेंगा आहे. इथे ही कपची आहे खेकड्याची आणि ह्याच्यामध्ये पण आणि हा सार. तर आता आपण बघूया कसं लागतं ते. आणि भाकरी खाणार आहे मी. जवळपास ह्या वर्षातून पहिल्यांदाच आता खेकडे खातोय. गेल्या वर्षी पण मी खेकडे खाल्ले नव्हतेच, ह्या वर्षी खातोय फर्स्ट टाईम. आणि मला फक्त खेकडे आईने बनवलेलेच आवडतात. आता आपण चालू करूया खायला. हे खेकड्यातला पहिला जो कपचीतला आपण बेसन आहे भरलेलं मम्मीने. हे बघा, हे बेसन आहे, ही भाकरी आणि हा सार. तर आता आपण खाऊन बघूया. या मित्रांनो तुम्ही पण खायला. आहा, एक नंबर. दोन वर्षांनी खेकडे खातोय आज आणि एकदम मस्त. मम्मीच्या हाताने बनवलेले खेकड्यांचा सार मस्त झालाय. तो आता फटाफट मी जेवण घेतो.